प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता एकत्रच वोटिंग बॉक्समध्ये हात टाकतात आणि त्यामुळे त्यात त्या दोघांचाही हात अडकतो मात्र ते दोघेही यासाठी एकमेकांनाच दोष देत असतात आणि एकमेकांशी वाद घालत असतात तर दुसरीकडे हर्षवर्धन घरी आला आहे हे, हे बघून सावनी लगेच त्याच्याकडे जाते हर्षवर्धन तिला विचारत असतो की आज त्या मुलीचा वाढदिवस आहे का त्यावर सावनी सांगते नाही पण ती माझी मुलगी आहे सेलिब्रेशन करण्यासाठी तिला कोणत्या कारणाची गरज लागत नाही आणि ते ऐकून हर्षवर्धन हसतच सावनीकडे बघतो तर सावनी त्याला सांगते तूच मला म्हणाला होतास ना की काही झालं तरी सई आपल्याकडेच यायला हवी म्हणून मी ही सगळी अरेंजमेंट केली एकदा का तिला अशा पार्ट्यांची चटक लागली की परत त्या सागरकडे जाणार नाही आपल्याकडेच राहील आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होतो आणि सावनीचं कौतुक करतो त्यानंतर तो सावनीला विचारतो की ही सगळी मुलं तिचे फ्रेंड्स आहेत का त्यावर सावनी सांगते हो मी तिच्या शाळेत गेले होते आणि तिच्या टीचरला सांगितलं की आज आमच्या घरी पार्टी आहे त्यामुळे तुम्ही सईच्या फ्रेंड्सला पाठवा आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या मुलांना पाठवलं आणि ते ऐकून हर्षवर्धन खूपच खुश होतो तर दुसरीकडे बापू पुरुला विचारत असतात की ही लाईन पुढे का सरकत नाही आहे नक्की काय झालंय आतमध्ये कोण आहे आणि मग बापू आणि पुरु त्या वोटिंग रूममध्ये जातात तर तिथे सागर आणि मुक्ताला बघून त्यांना धक्काच बसतो तर सागर आणि मुक्ता त्या वोटिंग बॉक्समधून त्यांचा हात बाहेर काढण्यासाठी धडपडत असतात आणि एकमेकांशी वाद घालत असतात आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की तुम्ही थोडा पेशन्स ठेवा आणि मी सांगते तसं करा आणि त्यानंतर ती सागरला हात जोड सांगते मात्र सागर वैतागुन म्हणतो की माझा एक हात बॉक्समध्ये आहे आणि एक बाहेर मग मी हात कसा जोडायचा त्यावर मुक्ता त्याला सांगते की एक माझा हात आणि एक तुमचा हात आणि मग त्यानंतर सागर आणि मुक्ता त्या वोटिंग बॉक्समधील त्यांचा हात जोडतात आणि मग एकमेकांच्या साह्याने हात बाहेर काढतात आणि ते बघून बापू आणि पुरू खूपच खुश होतात मुक्ता आणि सागर मात्र रागातच एकमेकांकडे बघत असतात तर पुरु म्हणतात की जोड्या मात्र स्वर्गातच बांधतात हे खरं आहे आणि ते ऐकून बापू म्हणतात आता यांच्या प्रेमाची गोष्ट आपणच पुढे घेऊन जाऊ तर दुसरीकडे सई तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत असते मात्र त्यानंतर तिचा एक मित्र म्हणतो की सई आता मला घरी जावं लागेल माझे पप्पा मला न्यायला आलेत आणि त्यानंतर तो मुलगा घरी निघून जातो मात्र त्यामुळे सई नाराज होते आणि तोंड पाडून बसते आणि ते बघून हर्षवर्धन खूप चिडतो तो सावणीला म्हणतो की या मुलीसाठी कितीही करा हिचं तोंड मात्र नेहमीच पडलेलं असतं सदान कदा हिचा रडका चेहरा असतो ही अगदी या बाबतीत त्या सागरवर गेली आहे आणि त्यावर सावनी त्याला शांत करत म्हणते की हर्ष वर्धन तू प्लीज चिडचिड करू नको आणि तुलाच तर सैला इकडे घेऊन यायचं होतं ना मग काही गोष्टी सहन कर आणि ते ऐकून हर्षवर्धन रागातच तेथून निघून जातो तर दुसरीकडे वोटिंग पूर्ण झालेले असते आणि काउंटिंगही झालेले असते सर्वजण निकालाची वाट बघत असतात आणि त्यानंतर सोसायटीमधील एक मेंबर बाहेर येऊन निकाल जाहीर करतो आणि यावर्षी बापू कोळी जिंकलेले असतात आणि त्यामुळे कोळी फॅमिलीला खूपच आनंद होतो ते मुद्दाम फॅमिली फॅमिलीसमोर जाऊन डान्स करत असतात मोठमोठ्याने ओरडत असतात आणि त्यामुळे माधवी आणि मुक्ताला खूप वाईट वाटते पुरु मात्र बापूंचं अभिनंदन करतो आणि त्यानंतर बापू सगळ्यांसमोर जातात लोकांनी त्यांना निवडून दिल्याबद्दल ते सर्वांचे आभार मानतात मात्र पुढे ते म्हणतात की तुम्ही मला निवडून दिल्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे पण मला असं वाटतं की यावर्षी आपण नवीन लोकांना संधी द्यायला हवी आणि त्यानंतर ते सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पुरुची निवड करतात आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण पुरुकडे बघत असतात कोळी फॅमिली तर खूप चिडलेली असते तर बापू सगळ्यांना सांगतात की भाऊ आधी ज्या सोसायटीमध्ये राहायचे तिथे ते तीन वर्ष सेक्रेटरी होते आणि त्यांच्या त्या अनुभवाचा आपल्या सोसायटीलाही नक्कीच फायदा होऊ शकतो आणि हे काम ते अतिशय व्यवस्थितपणे सांभाळतील याची मला खात्री आहे आणि इतकंच नाही तर मी मागाशी आतमध्ये मतांचा काउंट बघितला तेव्हा मला समजलं की पुरुभभाऊना माझ्यापेक्षा थोडी कमी मतं मिळाली आहेत त्यामुळे या वर्षी सोसायटीच्या सेक्रेटरी पदासाठी आपण त्यांचीच निवड करायला हवी आणि माझ्यावर सुद्धा माझ्या घरची जबाबदारी आहे त्यामुळे सेक्रेटरी पदाची जबाबदारी मला व्यवस्थितपणे सांभाळता येणार नाही आणि मग त्यानंतर सोसायटीमधील सगळे मेंबर्सही बापूंचा हा निर्णय मान्य करतात आणि सेक्रेटरी पदासाठी पुरूंची निवड करतात त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात कोळी फॅमिली मात्र रागातच गोखले फॅमिलीकडे बघत असते तर स्वाती म्हणत असते की हे बापू असे कसे करू शकतात मी आत्ता जाऊन त्यांच्याशी बोलते मात्र इंद्रा तिला थांबवते आणि सांगते की मी त्यांच्याशी नंतर बोलते पण तू त्यांना सांग की मम्मी तुमच्यावर खूप रागावली आहे आणि मग ती रागातच तेथून निघून जाते त्यानंतर बापू इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र इंद्रा खूप चिडलेली असते ती म्हणते की तुम्ही जिंकावं म्हणून आम्ही इतके प्रयत्न केले आणि तुम्ही मात्र सेक्रेटरी पद त्या एकशे एक, एक वाल्यांना देऊन टाकले त्यावर बापू तिला समजावतात की सध्या आपल्या घरात काय सुरू आहे माहितीये ना तुला आपल्याला आपल्या सईची कस्टडी हवी आहे विस्कटलेली घडी नीट बसवायची आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मा मला ती जबाबदारी माझ्या अंगावर घ्यायची नव्हती म्हणून मी हा निर्णय घेतला तर दुसरीकडे पुरु माधवीसाठी पेढे घेऊन आलेला असतो मात्र माधवी म्हणत असते की जर तू मतांनी निवडून आला असता तर मी असे दहा पेड्यांचे बॉक्स सोसायटीमध्ये वाटले असते पण आता मला हे पेढे नको आहे आता त्या एकशे दोन वालीची मिजास अजूनच वाढेल आपण सोसायटीसाठी काही केलं तरी ती म्हणेल हे सगळं काही आमच्याचमुळे झालं आहे पुरू म्हणतो ठीक आहे नको खाऊ तू पेढे पण माझ्याकडे अजून एक बातमी आहे आणि ती ऐकल्यानंतर तू नक्कीच हे पेढे खाशील तर, तर दुसरीकडे बापू इंद्राला सांगत असतात की मी सागरसाठी एक मुलगी पसंत केली आहे आणि इतकंच नाही तर मी तिच्या वडिलांसोबतही बोललो आहे आणि त्यांना हे लग्न मान्य आहे आणि ते ऐकून इंद्राचा आनंद कगनात मावेनाचा होतो तर दुसरीकडे पुरू माधवीला सांगतो की मी मुक्तासाठी एक मुलगा बघितला आहे आणि त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे आणि ते ऐकून माधवीसुद्धा खूपच खुश होते आणि त्यानंतर माधवी आणि इंद्रा पुरू आणि बापूंना अनेक प्रश्न विचारत असतात आणि त्यावर ते दोघेही सांगतात की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज संध्याकाळी मिळणार आहेत कारण आज संध्याकाळी आपण त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी जाणार आहोत आणि त्यामुळे त्या दोघेही खूपच खुश होतात आणि त्यानंतर बापू इंद्राला सांगतात की या बाबतीत सागरसोबत मी बोलेल तर पुरु माधवीला सांगतो की यावेळी मुक्तासोबत मी बोलेल आणि त्यानंतर पुरु मुक्तासोबत बोलण्यासाठी जातो मात्र पुन्हा लग्नाचा विषय काढल्याने मुक्ता खूप चिडते मात्र पुरु तिला व्यवस्थितपणे समजावतो तर दुसरीकडे इंद्रा सुद्धा सागरसोबत बोलण्यासाठी जाते मात्र सागर या गोष्टीसाठी तयार होत नाही तर दुसरीकडे पुरुने खूप समजवल्यानंतर मुक्त त्या मुलाला भेटण्यासाठी तयार होते त्यामुळे सर्वजण खुश होतात तर दुसरीकडे सईच्या मैत्रीणी तिला सांगत असतात की तुझे मम्मी आणि पप्पा खरंच खूप छान आहेत मात्र सई त्यांना सांगते की ते माझे पप्पा नाही आहेत माझे पप्पा दुसरीकडे राहतात मी फक्त थोड्या दिवसांसाठी इथे आले आहे काही दिवसांनी मी पुन्हा माझ्या पप्पांकडे जाणार आहे आणि मग ती लगेच माईंचा फोन घेऊन सागरला व्हिडिओ कॉल करते आणि सईला बघून सागर खूपच खुश होतो तर सई त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की पप्पा तूच माझा खरा पप्पा रे आणि ते ऐकून सागर रडतच म्हणतो हो सई मीच तुझा पप्पा आहे आणि मग त्यानंतर सई तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची त्याच्याशी ओळख करून देते आणि त्यामुळे सागर खूप खुश होतो आणि त्यानंतर सई त्याला सांगते की पप्पा तू तु तुझी तु कामं कर मी तुझा जास्त वेळ घेणार नाही आणि मग ती फोन ठेवून देते तर सई सोबत बोलून सागर खूप खुश होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागरचे पुन्हा एकमेकांशी वाद होतात आणि त्यावेळी सागर मुक्ताला सांगतो की माझ्याशी लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागली आहे पण तुमच्याशी लग्न करण्यासाठी मुलांना एकही कारण सापडत नाही आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा